या तुमच्या लाडक्या मालिकेचे 1000 एपिसोड कंप्लीट झालेत आणि या निमित्ताने आज सेटवर जंगी सेलिब्रेशन देखील झालंय. माझ्यासोबत या मालिकेतले स्टारकास्ट आहे, तुम्हा तिघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू, थँक्यू सो मच. काय म्हणजे आता धमाल सेलिब्रेशन झालंय, सीन तर होत आहेत पण तयारीही खूप छान चालली. हो म्हणजे सीन्स होत आहेत पण आज जरी 1000 भाग पूर्ण झाले असले तरी सेलिब्रेशनसाठी असा वेगळा दिवस नाही आहे. आय एम शुअर ती पार्टी आम्ही वेगळी नंतर जंगी करूच, पण आज शूटिंगचा दिवस आहे, शूटसुद्धा आहे, त्यामुळे सीन्सच्या आधीमध्ये लंच ब्रेकमध्ये जसं शक्य होईल तसं छोटेखानी सेलिब्रेशन चालू आहे. मग तू सांग मला कसं सेलिब्रेशन झालंय? खूप मस्त. आम्ही जसं सेलिब्रेट करतो कोणाचे वाढदिवस असो काही कुठलाही आनंदाचा क्षण, आम्ही केक कापून सेलिब्रेट करतो. सो आम्ही तसं केलं आणि जसं आशू म्हणाला आम्ही जंगी पार्टी करणार आहोत नंतर आफ्टर पॅकअप. शूट महत्त्वाचं आहे, जरा बँकिंग आमच्याकडे तेवढं नाही आहे त्यामुळे आम्ही सध्या शूटिंगला प्राधान्य दिलं आहे. फक्त केक कट करून आम्ही शुभमुहूर्त साजरा केलेला आहे आमच्या आनंदाचा. आता नंतर रात को पार्टी करेंगे. तुमचे गर्ल्स गँगची काय पार्टी आहे की नाही? गर्ल्स गँग कुठले गर्ल्स गँग सर? काय नाही हे बघ काय सेटवरची गर्ल्स गँगचा लीडर मी आहे. मी सांगितलं तर पार्टी होणार. मोठी मैत्रीण. काय नाही आमचं तेच सेलिब्रेशन, म्हणजे सगळे जे कोणी होते आतापर्यंत सेटवर, लहान मुली वगैरे असो किंवा कोणीही असो, आमचे जुने डिरेक्टर्स, तर या सगळ्यांशी व्हिडिओ कॉल वगैरे झाला आहे, सगळ्यांशी बोलून झालं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं केक कटिंग वगैरे हे तर होतच असतं पण परत सगळ्यांशी एक बोलणं वगैरे, सो हे एक मोठं सेलिब्रेशन होतं. आणि आता पार्टीसाठी मला असं वाटतं की पार्टी तर होत असते यार, आज वेगळी पार्टी बघू आता होते का. गर्ल्स गँग वगैरे नसते, आमच्या सगळ्यांची एकच गँग असते. हां बरं ठीक आहे. बरं काही प्रश्न आहेत माझ्याकडे. आता 1000 एपिसोड कंप्लीट झालेत म्हटल्यावर तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखत असाल, सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत. सुरुवात करूया, फर्स्ट शॉट कुठला होता तुझा मालिक? माझा फर्स्ट शॉट हर्षाताई आणि लाला काका बरोबर होता. सौंदर्या आणि ललित बरोबरचा कार्तिकचा सीन होता पहिले घरातला, सो तो माझा फर्स्ट शॉट होता रंगमंचावर. माझा पहिला जेव्हा माझी पिल्लू, मी श्वेताला आधी पिल्लू म्हणायचे, ती मिस डोंबिवली स्पर्धेची विजेती होते आणि मी देवाला जाऊन नवस केलेला असतो. तो नवस फेडून मी आल्यावर तिला पेढा भरवत असते तेव्हा ती रिजेक्ट करते मला आणि राधाई आणि मला सगळं वाटेल ते बोलतात. तो माझा पहिलाच शॉट होता. आणि माझा पहिला तोच, मी मिस डोंबिवलीसाठी प्रॅक्टिस करत असते आणि तेवढ्यात ही येते आणि हिच्यामुळे ते माझा जो वॉक असतो तो बिघडतो आणि मी पडते ऑलमोस्ट. आणि मग ही पेढा वगैरे देत असते ते मी ना करते, सो तो माझा पहिला शॉट. आम्ही एकत्रच सीन केला पहिल्यांदा. हिचा वॉक हिच्यामुळे बिघडला हे आज कळते मला. मला इतके दिवस माहिती नव्हतं चाल का बिघडली आज कळते. ओके, पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस कोणत्या गोष्टी अशा कॉन्स्टंट राहील? मला असं वाटतं की कॉन्स्टंट एकच गोष्ट आहे की आम्ही पहिल्या दिवशी जितकं या मालिकेवर, सीन्सवर आणि आपापल्या पात्रांवर जितकं प्रेम करत होतो तितकंच प्रेम आजही करतो आहे. कारण या पात्राने जितकं आम्ही या पात्राला दिलं त्याहून खूप जास्त या सगळ्या पात्रांनी आम्हाला दिलं असं मला वाटतं. म्हणजे सुरुवात करताना कधीच याची जाणीव नव्हती की हे पात्र, ही मालिका आपल्याला इतकी लांब घेऊन जाईल. ह्याची 3-3.5 वर्ष आपण करू, 1000 भाग करू ह्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे प्रत्येक कलाकाराचं त्याच्या पात्रावर आणि त्या पात्राचं त्या कलाकारावरचं प्रेम आहे ते कॉन्स्टंट राहिलंय. बाकी असं कॉन्स्टंट काही राहत नसतं, चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट. बाकी सगळे डायनॅमिक, सगळ्या गोष्टी कथानक बदलत गेलंय. पण मला वाटतं जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एका कलाकारासाठी ते म्हणजे त्याला त्याचं पात्र आवडणं, भावणं आणि त्यांनी त्याच्यावर प्रेम करणं, ते आम्हा सगळ्यांच्याच बाबतीत कॉन्स्टंट राहिलंय असं मला वाटतं. सेम आहे. दीपाचं रडणं, दीपाचा त्रास कॉन्स्टंट आहे पहिल्या दिवसापासून ते 1000व्या भागापर्यंत. आणि जसं आशू म्हणाला अगदीच तसं, आमचं आमच्या पात्रांवर असणारं प्रेम ते कॉन्स्टंट आहे. आणि शूटिंग जसं आम्ही शूट करतो आहे ते ती म्हणजे सगळ्याच गोष्टी तशा बऱ्यापैकी कॉन्स्टंट आहेत. श्वेताची कारस्थानं करणं ते कॉन्स्टंट आहे, ते अजूनपर्यंत नाही बदललं. आणि मला असं वाटतं आशू जसं बोलला तसं मी अग्री करते. आणि शिवाय माझी तर ही पहिलीच मालिका असल्यामुळे आपण सतत प्रत्येक पट्टा जेव्हा गाठत असतो 100 एपिसोडचा पल्ला गाठतो. हे पण कॉन्स्टंट आहे आमचं फंबल करणं आणि आशू तर त्यावर हसणं, हे पण कॉन्स्टंट.
कंटेंट माझ्या मध्ये फक्त पकडायला असं बघतच असतो की कधी तुम्ही चुकताय आणि तो पकड देतो आणि हा कॅच म्हणजे आता बघ ना मी इतकं मी तरी सोडून दिलं म्हटलं शांत बसलं व्हेरी गुड व्हेरी गुड मी फक्त हसलो की पट्टा रिपीट केला की नाही टप्पा घडलाय 1000 एपिसोडचा सो मला असं वाटतं ते प्रत्येक वेळेला आपल्याला अभिमान वाटत असतो की आपण या प्रोजेक्टचा भाग आहोत ते जे वाटणं असतं ते खरंच कॉन्स्टंट आहे की कितीही काही वाटलं की अरे आता तेच तेच करून कंटाळा आलाय किंवा अरे किती कटकार असताना नाही तिने ते काय नाही ऍक्च्युली बरोबर बोलते तिला ते टप्पाच म्हणायचं होतं पण ते कसं आम्ही एका पट्ट्यात सगळे टप्पे पार केले असल्यामुळे ते पट्टा आलं बाकी काय नाही आणि तिच्या कटकारस्थानांनी इतरांना कटकट होते म्हणून ते कटकट कारस्थानं झालं त्यामुळे ठीक आहे सिक्सर वारलाय ओके बरं नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा आशू आणि रेशमासाठी की दोघांचं एकमेकांविषयीचे फर्स्ट इम्प्रेशन काय होतं माझं फर्स्ट इम्प्रेशन हा जास्त बोलत नाही नव्हता आणि मी पहिल्यांदाच मला ओपन व्हायला आवडतं मला लोकांशी जास्त ओळख वाढवायला आवडते आणि नंतर मग आपलं एकमेकांच्या सान्निध्यात राहून मग नंतर कळतं आपल्याला पटणारे की नाही पटणारे मग नंतर ते डिपेंड्स फ्रेंडशिप तशी पुढे चालू राहते की नाही म्हणजे मी सुरुवातीलाच असं नाही करत ही बोलत नाही आहे की अरे हिचं असं काय मग आपण पण थोडंसं राहूया हा माझा स्वभाव नाही आहे मी खूप लोकांशी ओपन होते मला आवडतं बोलायला मला आपलंसं करून घ्यायला आवडतं पण जसं स्वभाव एकमेकांचे एकमेकांना पटतीलच काही गोष्टी आवडतीलच असं नाही मग ते आवडीनिवडीनुसार मग फ्रेंड्स डिवाईड होतात सो तसं माझ्या बाबतीत झाला हा खूपच शांत आणि एकदम असा चिल आणि अजून पण चिल आहे आशू सो ते फर्स्ट नाही शांत नाही आहे शांत नाही आहे पण तो पहिल्यांदा कोणालाही भेटला नवीन व्यक्तीला तर असंच वाटेल की हा खूप शांत आहे कारण हा राहतो म्हणजे मला असं वाटतं की हा प्रेफर करतो शांत राहणं सो ते फर्स्ट इम्प्रेशन होतं की शांत आहे तुझं काय मी माझ्याचबद्दल आधी सांगेन मी रेशमा म्हणाली तसं त्यांनी खूप चांगला शब्द वापरला शांत पण अनेक लोकांना मी थोडासा काय म्हणतो त्याला शिष्ट वाटू शकतो सुरुवातीला कारण का मी खरंच रेशमा म्हणाली तसं मी खूप कमी बोलतो मी बऱ्यापैकी रिझर्व्ड असतो जोपर्यंत माझी ओळख होत नाही मग एकदा ओळख झाली की मग मी बोलायचं थांबत नाही मग मी खूप बोलतो कंटाळा येतो लोकांना तरी मी बोलत राहतो ओरडतात लोक थांब बोलायचं आता किती बोलतोस तरी मी बोलत राहतो पण सुरुवातीला मी अर्थात खूप रिझर्व्ड असतो जोपर्यंत माझी ओळख होत नाही सो रेशमाच्या बाबतीतसुद्धा माझं फर्स्ट इम्प्रेशन तसं होतं की मी एक अंदाज घेत असतो पहिले काही दिवस मी कुठेही नवीन ठिकाणी गेलो तरी की अच्छा ह्याचं असं आहे का ह्याचं असं आहे का आणि मी माझ्या डोक्यात एक गेज करत असतो की ठीक आहे आपलं किती पटेल हे आपल्या झोनचे आहेत नाही आहेत काय आहेत असं एक साधारण चालू असतं माझं पण हो म्हणजे हळूहळू ते ओपन अप होतोच मी आणि हळूहळू कसं आहे म्हणजे माझ्यात आणि रेशमाच्यात सुद्धा भरपूर वाद झालेत इनिशियली पण ॲट द एंड ऑफ इट आम्हाला दोघांनाही माहिती आहे की आपण दोघे मिळून या मालिकेचा भाग आहोत आणि कितीही वाद झाले काही झालं तर आम्ही आमच्या परीने त्या वादांवर कसं ओव्हरकम करून एकत्र काम करायचं आणि तरी म्हणजे मला असं वाटतं की आत्ता ज्या स्टेजला मी आणि रेशमा आहोत ते पहिला दिवस टू आजचा दिवस यात ग्रोथच आहे फक्त म्हणजे असं नाही झालं की मधला काळ खूप छान होता काहीतरी आणि परत हे असं झालेलं नाही आहे ती इव्हेंच्युअल ग्रोथ आहे कारण जसं एकमेकांना ओळखत गेलो तसं ते बेटर होत गेली आहे बेटर होत गेलं इक्वेशन कारण बेटर ॲक्सेप्टन्स आला आहे आमच्यात असं मला वाटतं एकमेकांबद्दल अनघाचं म्हणणं काहीतरी वेगळंच नाही बरं माझं फर्स्ट इम्प्रेशन सांगायचं होतं तुला नाही मी तेच म्हटलं की माझ्यासाठी सगळ्यांचं असं असतं म्हणजे माझ्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन कोणाच्याही बाबतीतलं कॉन्स्टंट आहे म्हणजे जरी मला खूप मस्त वाटली ही व्यक्ती अरे ही चिल्ले टाइमपास आहे तरी म्हणून मी लगेच जाऊन ओपन अप झालो असं होणार नाही मी माझा तो वेळ घेतोच सो रेशमा जसं म्हणाली स्वतःबद्दल की ती पटकन सगळ्यांची बोलली म्हणजे आज एखादं नवीन पात्र जरी आलं तरी रेशमाशी हाय हॅलो आणि मग खूप गप्पा मारेल जे माझं होणार नाही तिची आधी ओळख होईल आधी मैत्री होईल मी नंतर हळूहळू अच्छा मग काय केलंयस तू काय करतोस तू वगैरे ही सुरुवात असते माझी बेसिक बरं फेवरेट सीन तुमचा सगळ्यांचा आतापर्यंत सो माझं आतापर्यंतचा फेवरेट सीन म्हणजे जेव्हा दीपा प्रेग्नंट असते तिला विष पाजायचं असतं तिच्यावर तिला खूप मारायचं असतं म्हणजे लिटरली आम्ही काचेचे ग्लास घेऊन वगैरे मी मारले फेकून मारले आणि त्यानंतर पळापळी होते वगैरे सगळं मी जनरल नाही सो हे तो मला आवडतो सीन आणि जे आमचे देवकुळे घरातले जे सीन्स असायचे ज्यामध्ये मी काहीतरी करायचं आणि मग ही रडायची आणि मग हिलाच बोलणी खायला लागायची पौर्णिमा द्यायची तर रडायची तर ते सीन्स मला सगळेच आवडतात रडवायला आणि छळायचे जे काही सीन आहे ते सगळे इनिशियली म्हणत होती
नाही इनिशियली तेच सीन असायचे भरपूर आणि मला खूप मजा यायची, आम्हाला सगळ्यांना मजा यायची ते करायला. मला माझा आणि म्हणजे तसे खूप सीन्स आहेत, आता एवढ्या 1000 एपिसोड आणि खूप सारे सीन आहेत. मी एक त्यापैकी एखादा आवडत्या सीन्सपैकी एखादा एक सीन सांगते. जेव्हा सौंदर्या मला तिच्या एका डार्क रूममध्ये घेऊन जाते आणि तिथे पांढरा फळा असतो आणि पांढरा फळा सपोज टू बी तिचं आयुष्य आणि ती त्यावर काळी शाही फेकते आणि सांगते की माझ्या पांढऱ्या शुभ्र घराला लागलेला तू काळा डाग आहेस. आणि त्या शाहीचं रूपांतर मी छान चित्रात करते आणि मग मी सांगते की हा डाग नाही आहे, हे छान चित्र असं होणार आहे आपल्या कुटुंबाचं पूर्ण आणि ते मी करणार आहे. सो तुम्ही प्राऊडली सांगाल की ही माझ्या घरची होऊ नये नमदारांची. सो तो सीन, तो चंक मला ओव्हरऑल खूप आवडला होता. ऑनेस्टली आत्ता म्हणजे इतके 1000 एपिसोड झालेत, त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये 8-10 सीन्स म्हटले तरी इमॅजिन करा केवढे सीन्स झालेत. सो त्याच्यातला असा एक निवडणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे माझ्यासाठी कुठलीही मालिका करताना किंवा कुठलंही पात्र एखाद्या मालिकेतलं करताना मला असं वाटतं की कन्विक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे, जे माझ्याकडे खूप कमी आहे. मी ही मालिका करता करता हळूहळू कन्विक्शन शिकत गेलो आहे असं मला वाटतं. मी इनिशियली तर बऱ्याच सीन्सना अजिबातच कन्व्हिन्स नसायचं, मला असं वाटायचं की हे करायचं आहे आता, हे असं कोण करतं, असं कोण बोलतं. सो अशाच पद्धतीचा एक सीन होता जो माझा एकट्याचाच होता, देवळातला सीन जो म्हणजे आज खुश तो बहुत हो गे तुम झोनमधला सीन होता, जिथे मी देवासमोर जातो विठोबासमोर आणि त्याची घंटा वाजवत समोरची एक एक वाक्य एक घंटा वगैरे, जो माझ्यासाठी मी जसं आहे आशुतोष म्हणून त्याच्यासाठी तो प्रचंड फिल्मी आहे आणि ते करायला खूप कन्व्हिक्शनची गरज आहे. जे मला बघायला आवडलं तरी करणं माझ्यासाठी अवघड होतं, पण ते स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं थोडंसं बाहेर पडून ते करणं आणि मग त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट कसा आहे माहिती नाही, पण ॲक्टर म्हणून ती प्रोसेस एन्जॉय करणं, का हा सीन करताना मला मजा आली की असा मी पहिल्यांदाच केला, एकटा आहे आणि एकटा त्या देवासमोर बोलतोय आणि सो मला त्या प्रोसेसची गंमत आली असल्यामुळे मी आत्ता इतक्या सीन्समधला तो सीन मला पटकन आठवतो आणि तो मी निवडतो. इतका वेळ तुम्ही एकत्र आहात आणि फॅमिलीसारखे एकत्र राहता, इकडेच जास्त टाइम स्पेंड करता, सो एक जाता जाताचा मला एक शेवटचं असं सांगायचं आहे की फनी जी तुम्हाला कुठलीही गोष्ट आत्तापर्यंतच्या एवढ्या ह्याच्यामध्ये असं म्हटलं की कुठलं तरी फनी आहे तर तीच गोष्ट सगळ्यात पहिले आठवते, तोच किस्सा सगळ्यात पहिला आठवतो, असा टाईमपास बिहाइंड द सीन असं काय घडलंय किंवा एकमेकांची खेचली आहे. मला आठवतं तेवढं जेव्हा तू फनी म्हणतेस तेव्हा मला एकच गोष्ट आठवते की आमच्या दोघींचा मेकअप रूममधला डान्स, कारण की अशा बऱ्याचशा फनी गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की ती वन ऑफ दी पब्लिकली पोस्ट नाही करू शकत, पण मला असं वाटतं की असं बऱ्याचदा असं होतं की आम्ही असे काही एक टाइमपास जून सुरू झाला की काही बडबड मग गप्पा आणि मग डान्स वगैरे असं सगळं होतं, पण मला तो एक डान्स आठवतो जिथे ही प्रेग्नंट होती आणि तेव्हा ही प्रेग्नंट असताना एक प्रेग्नंट असतानाचा एक वेगळा डान्स होता तिचा, तो ती करून दाखवायची आणि त्याच्यानंतर मग ती नाचत असल्यामुळे ही जेव्हा प्रेग्नंट झाली तेव्हा ती तो डान्स करत होती. तो आम्हाला दोघींना असं कळलं की नाचता नाचता आमची इच्छा झाली नाचायची, पण तो डान्स अजून कुठे रेकॉर्ड झाला होता पण तो व्हिडिओ डिलीट झाला नशिबाने. तू इन्स्टा स्टोरी टाकली होतीस आठवतं, नंतर डिलीट केलं ते असेल त्याच्यामध्ये. सो असा तो एक डान्स मला जो हां तुला काय आठवतो, ह्यांची खेचली असतो, ह्यांच्यासोबत टाइमपास केला असे नाही ते चालू असं, पण मी आता खरंच सांगतो मला किस्से वगैरे फार आठवत नाहीत, खरंच आठवत नाही असं विचारलं की मला चार वर्ष होत आली, चार वर्षात म्हणजे मला असं 100% असा आठवत नाही की हा याच्यात मजा आलेली, पण मला इन जनरलच ऑल कॉम्बिनेशन सीन्स जे असतात आणि सगळे एकत्र फॅमिली कॉम्बिनेशनचे सीन्स असतात तेव्हा ओव्हरऑलच सगळं जे घडत असतं ते माझ्या मते विनोदीच असतं. मुळात सिरियलच्या सेटवर ऑल कॉम्बिनेशन सीन आले आणि त्याची स्क्रिप्ट आली आणि त्याचं वाचन असलं की तेच मुळात खूप विनोदी आहे असं मला वाटतं आणि त्याच्यात खूप सांग प्लीज सांग, कारण मला खरंच नाही आठवत. मला एक कॅरेक्टर होतं आपल्याकडे आलेलं नवीन, एक वन डे कॅरेक्टर होतं आणि कॉम्बिनेशन सीन होता कुठला तरी आश्रमातला वगैरे सीन होता आणि तेव्हा त्या कोणीतरी ताई होत्या. सो आपण म्हणजे रीडिंगच्या वेळेला मला खूप हसू येत होतं कारण की त्यांचं एक वेगळंच बोलण्याची त्यांची स्टाईल होती, एक लयजा होता त्याच्यामुळे ते ना खूप फनी होत होतं कारण की आम्ही सगळ्या वेगळ्या ह्याच्यात बोलतोय आणि त्यांचा खूप सूर वेगळा लागायचा त्यामुळे आणि तेव्हा आम्ही खरंच इतक्या हसण्याच्या मूडमध्ये ऑलरेडी आम्ही खूप असे लाईट मूडमध्ये असल्यामुळे आम्हाला ते कंट्रोलच होत नव्हतं.
सो असं बऱ्याचदा झालंय तसं. मला एक छोटासा किस्सा आठवतोय, दीपिका आणि कार्तिकी जेव्हा लहान होत्या आणि आम्ही एक फॅमिली, आमच्या दोघातले गैरसमज दूर होतात आणि आम्ही फॅमिली सेलिब्रेशन करत असतो आणि दमशरारच खेळत असतो, तेव्हा दीपिकाला मला एक सांगायचं असतं एखादं आपण एखाद्या सिनेमाचं किंवा गाण्याचं नाव सांगतो आणि मग त्याने ॲक्ट करून दाखवायचा. तसं मी दीपिकाला सांगितलं कानात तू तू, तर तिने जाऊन कार्तिकला, म्हणजे त्यांची एक टीम होती, तिने जाऊन कार्तिकला तू तू असं सांगितलं आणि मग ते खूप स्पॉन्टेनियस ती रिॲक्शन. हे आमचं म्हणजे हा डमशराजच्या शूटिंगच्या वेळी झालेला किस्सा होताच, पण याची बॅक स्टोरी अशी आहे की त्या दोन मुली ज्या होत्या त्यांच्यावर आमचे सीन्स असले ना, त्यांच्याबरोबर खूप मजा यायची सीन्स करायला. ॲट द सेम टाईम कधी कधी खूप बोरही व्हायचं, म्हणजे बोर इन व्हॉट सेन्स, नाही बोर इन व्हॉट सेन्स, त्या बिचारे लहान आहेत सो त्यांना सगळंच लक्षात आहे असं नाही, आणि त्या कंटाळल्या की त्या सीन्समध्ये खूप वेळ लावायचा, मग तो खूप वेळ जायचा. सो एक आमचा आमच्यातला काहीतरी टाईमपास म्हणून आम्ही शोधून काढलं. मी असं रेशमा दीपिकाला बोलवायचो, स्पृहा जी होती तिला, मी तिला कानात सांगायचो की रेशमा ताईला जाऊन सांग ती कडक दिसतीये, मग ती जायची आणि सिरियसली जाऊन तिच्या गाण्यात सांगायची आशुदादा म्हणतोय तू कडक दिसतेस, मग ही तिच्या गाण्यात सांगायची तिला तू पण माल आहेस, मग ती तसं आम्ही त्या दोघींना उगाच आणि त्या आम्ही ज्या टोनमध्ये त्यांच्या गाण्यात सांगितलं त्या ह्याच्यात जाऊन ती आशुदादा म्हणतोय तू कडक दिसतेस असं त्या सांगायच्या. तर तो एक आमचा वेळ मारून नेणं होतं तिकडे टाईमपास करणं, आणि त्यात त्यांनाही मजा यायची. सुपर कूल आणि सेलिब्रेशन तर मस्त झालेलं आहे आणि असेच किस्से, धमाल किस्से बिहाइंड द सीन आपल्याला पाहायला मिळ. हो नाही प्लीज प्लीज, खूप सुंदर सेलिब्रेशन झालंय. ती इतकी बिचारी बिझी इंटरव्ह्यू मध्ये म्हणून विचारलं केक खाल्लास की नाही, पण प्लीज नक्की केक खा. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.